जळगाव व रावेर लोकसभा मतदारसंघात 23 एप्रिलला मतदान होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर निवडणुकीसंदर्भात जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉक्टर अविनाश ढाकणे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी निवडणूक प्रक्रियेसंदर्भात माहिती दिली. निवडणुकीत पैशांचा गैरवापर होऊ नये म्हणून बँकांमधून पैसे काढण्यावरही लक्ष ठेवण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेत जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी गोरक्ष गाडीलकर उपस्थित होते. बघूया प्रत्यक्षातच काय सांगितलंय जिल्हाधिकारी यांनी. लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी जळगाव व रावेर मतदारसंघात 23 एप्रिल रोजी मतदान होणार असून याबाबतची अधिसूचना 28 मार्च 2019 रोजी प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉक्टर अविनाश ढाकणे यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले. जळगाव जिल्ह्यामध्ये 2 मतदारसंघ आहेत, रावेर आणि जळगाव. या दोन्हीची निवडणूक जी आहे ती 23 एप्रिल 2019 मंगळवार रोजी होणार आहे. यासाठीची अधिसूचना 28 मार्चला काढली जाईल. नाम निर्देशन पत्र दाखल करण्याचा शेवटचा दिनांक 4 एप्रिल 2019. नाम निर्देशन पत्रांची छाननी 5 एप्रिल 2019. उमेदवारी मागे घेण्याचा अंतिम दिनांक 8 एप्रिल 2019 आणि मतदान 23 एप्रिलला होणार आहे. आणि मतमोजणी जी आहे ती 23 मे 2019 रोजी संपूर्ण देशात होणार आहे. जळगाव व रावेर लोकसभा मतदारसंघातील मतदान केंद्र व मतदार संख्येबाबतची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी या पत्रकार परिषदेत दिली. आपल्याला वेगळं सांगतो, जळगाव लोकसभा मतदारसंघामध्ये 1960 मतदान केंद्र आहेत. आणखी प्रपोज 23 सहाय्यकारी मतदान केंद्र करण्याची तयारी सुरू आहे. एकूण मतदारसंख्या जी आहे जळगाव मतदारसंघात 19,09,735 आहे. रावेर लोकसभा मतदारसंघामध्ये जळगावमधले 5 आणि बुलढाण्यातले 1 मलकापूर असे 6 विधानसभा मतदारसंघ आहेत. त्यापैकी त्यामध्ये एकूण मतदान केंद्र 1872 आहेत. काही ठिकाणी मतदारांची संख्या ज्या मतदान केंद्रात वाढली अशा प्रकारचे गृहित धरून 34 सहाय्यकारी मतदान केंद्र तयार करण्याचा प्रयत्न आहे. रावेर मतदारसंघामध्ये एकूण मतदारांची संख्या आहे 17,60,175. जिल्ह्यामध्ये ह्या दोन्ही मतदारसंघामध्ये मिळून एकूण मतदार जे आहेत सैनिक मतदार ते आहेत 7,452. मतदाराला मतदान केल्यानंतर आपण कोणाला मतदान केलंय हेही मतदाराला दिसणार असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. या प्रक्रियेसाठी आवश्यक बॅलॉट युनिट, कंट्रोल युनिट आणि व्ही व्ही पॅट जे आहे हे पहिल्यांदाच कमिशनने इंट्रोड्यूस केलंय. प्रत्येक मतदाराला मत नोंदवल्यानंतर त्याने कुणाला मत नोंदवलंय हे त्याला चिठ्ठी दिसणार आहे. ती 7 सेकंद चिठ्ठी तिथे राहील आणि 7 सेकंदानंतर ती आपोआप खाली पडेल. कुणालाही जर त्याबद्दल आक्षेप असेल तर तो निवडणूक जो अधिकारी असेल त्या ठिकाणी प्रिसाइडिंग ऑफिसर त्याच्याकडे तो तक्रार करेल आणि तो त्याप्रमाणे पुढील कार्यवाही करेल. निवडणूक काळादरम्यान काही तक्रार असल्यास ती खास ॲपवर करता येईल असे सांगत या तक्रारींची संबंधित त्वरित दखल घेतली जाईल असेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. आचारसंहितेची अंमलबजावणी आणि खर्चावर नियंत्रणासाठी क्राईम स्कॉड, स्टॅटिक सर्वेलन्स टीम्स, व्हिडिओ सर्वेलन्स टीम्स, व्हिडिओ व्ह्यूइंग टीम्स प्रत्येक असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये ठेवण्यात आलेले आहेत. त्यावेळेला पहिल्यांदाच सी व्हिजिल नावाचं एक अँड्रॉइड ॲप कमिशनने डेव्हलप केलेलं आहे. त्यावर कुणी सिटिझन स्वतः रजिस्टर करून तो त्याची कंप्लेंट त्या ठिकाणी करू शकतो. व्हिडिओ किंवा फोटोग्राफ असेल व्हायोलेशन ऑफ मॉडेल कोड ऑफ कंडक्टचा कुठल्याही प्रकारचं व्हायोलेशन असेल, मग पैसे कुणी देत असेल किंवा बिना परवानगी व्हेकल वापरत असेल, कुठल्याही प्रकारची तक्रार असेल या संदर्भातली तर ती त्यावर करता येईल आणि त्याच्यावर इमिजिएटली त्याच्यावर ॲक्शन आमच्या क्राईम स्क्वॉड मार्फत घेतली जाईल. निवडणूक नियमांची माहिती देत परवानगीखेरीज राजकीय पार्ट्यांनी काहीही करू नये अशी सूचना देत जिल्हाधिकारी डॉक्टर ढाकणे यांनी आदर्श आचारसंहितेचे पालन करण्याबाबतचे आवाहन केले आहे. सर्व शासकीय विश्रामगृहांमध्ये कुठल्याही प्रकारचा पॉलिटिकल वापर होणार नाही यासाठीचे बोर्ड लावलेले आहेत. निवडणुकीच्या प्रचारामध्ये सर्व कार्यक्रम घेत असताना परवानगी घेऊनच करावेत अशा प्रकारचं पॉलिटिकल पार्टीजना आवाहन करण्यात येत आहे. लाऊडस्पीकर जे आहेत ते 6 ते 10 पर्यंतच लावता येतील. त्याचबरोबर
जिल्ह्यातल्या सर्व प्रिंटर्सची बैठक घेऊन त्यांनाही सांगण्यात येणार आहे की जे प्रिंटिंग मटेरियल त्यांच्याकडे इलेक्शन रिलेटेड येतं तर ते छापत असताना ते किती छापताय आणि त्याला छापून झाल्यानंतर त्याच्या चार कॉपीज इकडे जमा करणे या पद्धतीने त्यांनासुद्धा सांगण्यात येईल. पॉलिटिकल पार्टीजची आम्ही आज मीटिंग बोलवली, त्यांनासुद्धा आदर्श आचारसंहितेचं पालन करणे, त्याचबरोबर इलेक्शन रिलेटेड ज्या काही गोष्टी आहेत, ज्यांना परवानगी घ्यायला पाहिजे, कशी घ्यायला पाहिजे, कुठे घ्यायला पाहिजे, या सगळ्या गोष्टींची जी माहिती आहे ती आम्ही पॉलिटिकल पार्टीजना पण आता देणार आहोत. या लोकसभा निवडणुकीत व्हीव्हीपॅटचा वापर करण्यात येणार असून आपण कोणाला मतदान केलंय हे यात दिसणार असल्याची माहिती या पत्रकार परिषदेत देण्यात आली. माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशान्वये ज्या सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत 2019 मध्ये, लोकसभा असो किंवा विधानसभा, त्याच्यामध्ये आयोगाने एक नवीन मशीन आणलेलं आहे ज्याचं नाव आहे व्हीव्हीपॅट. व्हीव्हीपॅट म्हणजे वोटर व्हेरीफायबल पेपर ऑडिटर. याच्यामध्ये मेन दोन गोष्टी होणार आहेत की जो वोटर आहे तो कोणाला मतदान करणार आहे त्याला समजणार आहे, आणि दुसरं काउंटिंगच्या वेळेस रिकन्फर्मेशन करण्यासाठी सुद्धा याचा वापर केला जाणार आहे. व्हीव्हीपॅट मशीनद्वारेच मतदान प्रक्रिया होणार असून या व्हीव्हीपॅटची संपूर्ण माहितीच निवडणूक प्रशासनाने यावेळी पत्रकार परिषदेत दिली, ती बघूया प्रत्यक्षातच. तर आपण सर्वप्रथम इथं इंट्रोडक्शन घेऊन घेणार कुठल्या मशीनला काय म्हणतात. हे जे सर्वप्रथम मशीन आहे याला आपण बॅलेट युनिट असं म्हणतात. हे कीबोर्ड म्हणून सुद्धा वापरतात. हे जे नवीन मशीन आणलेलं आहे वगैरे याला व्हीव्हीपॅट असं म्हणतात. आणि या मशीनला कंट्रोल युनिट असं म्हणतात. सर्व कंट्रोल या मशीनमध्ये असतं की अधिकारी वोटिंगच्या दिवशी जे केंद्र प्रमुख असतात त्यांच्याकडे हे मशीन असतं. तर आपण इथं आता डेमो मतदान घेणार आहोत किंवा वोटिंग घेणार आहोत. तर सर आता इथं बॅलेट युनिट प्रेस करत आहोत. हे बॅलेट बटन प्रेस केल्यानंतर हे बिझी होतं. हा तो लॅब बिझी होतो याचा अर्थ या मशीनला त्यांनी प्रिपेअर केला आहे किंवा तयार केलेलं आहे. तर याच्यामध्ये जवळपास 16 बटन दिलेलं आहे. शेवटचं बटन आहे नन ऑफ द अबव्ह नोटा ज्याला आपण म्हणतो. टोटल 15 कॅन्डिडेट आणि 16 कॅन्डिडेट नन ऑफ द अबव्ह. कुठल्याही उमेदवाराला जर आपल्याला वोटिंग करायचं असेल हे निले जे बटन दिलेलं आहे ते आपण कुठल्याही एका उमेदवाराला सपोज आम्ही 7 बटन प्रेस करत आहोत. त्यासमोर आहे नाव जी जी जी. तर हा जो एक विंडो दिलेला आहे याला ज्याला आपण डिस्प्ले विंडो म्हणू शकतो. हे जी चिठ्ठी प्रिंट होणार आहे हे 7 सेकंदांसाठी प्रिव्ह्यू केली जाणार आहे. आणि हे फक्त वोटरलाच दिसणार आहे कारण ह्या दोघं मशीन वोटिंग कंपार्टमेंटला असणार आहे. तर जेणेकरून गोपनीयता भंग होणार नाही याची निश्चितता केलेली आहे. ही 7 सेकंड प्रिव्ह्यू झाल्यानंतर ऑटोमॅटिकली जो सेन्सर आहे त्याला कट करून खाली टाकेल. फॉल सेन्सर जो आहे तो डिटेक्ट करणार. चिठ्ठी खाली पडल्यानंतर एक फायनल साऊंड जो आपण आता ऐकला तो येणार. त्याच्यानंतरच आपण समजणार म्हणजे वोटर समजणार की आपलं जे मत आहे डिजिटली एज वेल एज फिजिकली म्हणजे चिठ्ठ्यांच्या स्वरूपात देखील नोंदवलं गेलेलं आहे. तर हे डबल कन्फर्मेशनची प्रक्रिया आहे. त्यासाठीच आयोगाने हे व्हीव्हीपॅट नावाचं नवीन मशीन आणलेलं आहे. तर याच्याने जी मतदान प्रक्रिया आहे ती अधिक पारदर्शक होणार आहे असं आयोगाचं. एकूणच जिल्हाधिकारी डॉक्टर अविनाश ढाकणे यांनी जिल्हा प्रशासन निवडणुकीस सज्ज असल्याचं दाखवून दिलंय. जळगाव व रावेर लोकसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात 23 एप्रिलला मतदान होणार असले तरी त्यानंतर मतमोजणी 25 मे रोजी होणार आहे. त्यामुळे तब्बल 1 महिना वोटिंग मशीन सांभाळण्याची जबाबदारी जिल्हा प्रशासनावर असणार आहे. MIDC वखार महामंडळाच्या गोडाऊनमध्ये ही प्रक्रिया राहणार असून मतमोजणीही याच वखार गोडाऊनमध्ये होणार आहे.